नमस्ते, मी डॉक्टर हेमंत जोशी। नमस्कार, मी डायटिशियन भूमिका काळे। हाँ, मी एक गोष्ट सांगतो। हूँ एक वार्ता को। हाँ, भारतामध्ये लोकांची प्रगती झाली। भारतमा लोकांनी प्रगती थई। मरण कमी झाले। मरण ओछो थया। हाँ, मग यमराज घाबरले। तो यमराज घबराई गया। शंकर देवाकडे गेले। शंकर भगवान पासे गया। आणि म्हणाले, आणि कयू, मरण कमी झाले, मरण ओछू थावे छे, काहीतरी करा, काय करो। शंकर म्हणे, ठीक आहे, ठीक छे। त्याने खायचे प्यायचे दुकाने लावले। एमणे खावा पिवाना दुकाने लगाव्या। आणि घरी पाठवायची सोय केली। आणि घरी मोकलवानी सगवड करी। लोक खाऊन जाड झाले। लोक खाईने जाड थया। आजारी झाले। बीमार थया। बीपी झाला। बीपी आव्यो। साखर वाढली। शुगर वधी। डायबिटीज वाढला। एमनो डायबिटीज वध्यो। हृदय खराब झाला। एमनो हृदय खराब। मेंदू खराब झाला। एमनो मगज खराब। कॅन्सर खराब झाला। कॅन्सर खराब थयो। रोज 25,000 मरायला लागले। रोज 25,000 मरवा लागले। यमराज खुश झाला। यमराज खुश थयो। लोक घाबरले। लोक घबराय। शंकर देवाकडे गेले। शंकर भगवान पासे गया। म्हणले, आम्हाला वाचवा। कयो आमने वच्चा वाचव। शंकर म्हणे, बाहेरच खाऊ नका। शंकर एक तू बाहेर न खाव ने। लोकांनी ऐकलं। लोक सांभळ। त्यांचं भलं झालं। एमनो भलू थयो। आता आपली पाळी आहे। हवे आपली आपली वाळी। घरचं खाऊ, घरचं खा। घर नु खाव। बाहेरचं खाऊ नका। बाहेर नु खाव। सगळ्यांना सांगा। बद्धांनी को। आताच हमणाच। नाही तर यमदेव घेऊन जाईल। नाही तर यमराज लई जसे। आणि त्याचा आवाज पण येत नाही। आणि एमनो आवाज पण नव्हती। कळत पण नाही। समजतो पण नाही। सगळ्यांना सांगा। बद्धांनी को। जय हिंद। जय हिंद। मी डॉक्टर हेमंत जोशी। हू डायटिशियन भूमिका काळे।